अक्षय मला रव्याचा डबा काढून दे ना. आज अक्कांनी पुऱ्या करायला सांगितलं तर पुऱ्यांमध्ये बेसनाचं पीठ आणि थोडा रवा टाकला की खुसखुशीत होतात म्हणाल्या. क्या बात है? काय काय चाललंय काय तुमचं? रान मोकळं मिळालंय का? हा पण म्हणून डोळे मिटून दूध पिऊ नका हा, कारण माझं बरोबर लक्ष आहे तुमच्यावर. काय मस्त चाललंय रे तुमचा रोमांस. हा हा हा, काल बाथरूम मधून एकत्र बाहेर पडला, आज किचन मध्ये एकत्र. वा, असाच पळणार आहे तो आणि तू बसणार आहेस रडत. तुझी सवत माहेरी गेलीय ना? कोण गेलीय माहेरी? तुझी सवत, म्हणून तिच्या जागी एवढं मिरवतीयस तू. पण हे सगळं नाटक आहे आणि हे नाटक आहे हे लक्षात असू दे. तुम्ही तर तुमचं खरं आणि अक्षय कियाराचं खोटं असंच ठरवायला निघालाय. देवा परमेश्वरा, अजून काय काय बघावं लागणार आहे कोणाला माहिती. नाही, तुम्हाला लाज वाटत नसली तरी मी घाडगे आहे ना, आणि मी घाडगे आहे म्हणून मला बाई या सगळ्याची खूप लाज वाटते. काकू बास ना हो. तेच तर म्हणते बास. मोठी चहा बनवायचं. अगं माझ्या माहेरीनं यांचे आजोबा पौरोहित्य करायचे. आमच्या घरी काही असलं ना की त्यांना ठाण्याहून बोलावलं जायचं, सगळं व्यवस्थित करायचं. आमचे हे गेले तेव्हापासून घरात काही झालेलं नाही, इतक्या वर्षात यांची भेट सुद्धा नाही. पण तुला सांगते, बाळूनी यांना सांगितलं आणि हे मुद्दाम भेटायला आले मला. बरं झालं आलात. ते काय मुहूर्त आहे की योग जुळून आला. बरोबर हे आले घरी आणि मला सारखं वाटत होत इथे एखादी सत्यनारायणाची पूजा घालावी. अहो उद्याचा मुहूर्त चांगला आहे, कोण बसणार आहे पूजेला? मला वाटत अक्षय आणि अमृता बसू देत. अक्का कशाला? नाही म्हणजे देवदत्त आणि मृदुला बसतील ना, नाहीतर दिनकर आणि वसुधा बसतील.
25 वेळा बसले असतील. नव्याने बसावं ग. एवढं साधं तुम्हाला कळत नाही का ग? हो पण हे बघ मी तुला सांगते. अगं तुम्ही त्या दोघांना का डावलता? मी आल्यापासनं बघते ती दोघही ना अवघडलेली असतात. मी अगोदर तुला सांगते, माझ्या मनात आहे अक्षय आणि अमृता यांनीच पूजेला बसावं. त्यावेळेला मी ना देवाला एक नवस बोलणार आहे. यांच्या घरी पाळणा लावू. ये एकमेकांना घास भरवण उखाणे बिखाणे घेण्यापर्यंत ठीक होत ग, पण आता पूजा? नाही नाही, मी नाही असं होऊ देणार. तसं तर ते एका खोलीत एकत्र राहत आहेत हेही मला पटत नाहीये. कियाराला जेव्हा कळेल तेव्हा. वेळ आल्यावरती आपण तिला समजावून सांगणार आहोत सगळं. आणि अक्षय आणि अमृतावर आपला पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर आपण हे पाऊल उचललंय ना. तुमचा पूर्ण विश्वास आहे हो माई, पण तुम्ही लोणी आणि विस्तव दोन्ही एकत्र जवळजवळ ठेवलेत. तुला वाकड्यात बोलायलाच हवं का? मी नाही वाकड्यात शिरत आहे, अजिबात शिरत नाहीये, पण ते दोघं सरळ राहिलेले नाहीये. दोघांचे रंग काहीतरी वेगळेच दिसतायत. नाही, तुझ्या नजरेला तसं दिसत. तुला कुठली गोष्ट सरळ दिसते का वसुधा? हो का? तुझं काय म्हणणं आहे? हे जे सगळं काही चाललंय ते अगदी सरळ आहे हो. अक्षय आणि अमृताला अख्खा पूजेला बसवणार, त्यापासून त्या दोघांना कसं वाचवता येईल ना ह्याचा विचार कर. झाला की नाही अजून चहा? हो आणते आणते. आई तिथे आता जाऊन ही काही वेड्यावाकडं बोलणार नाही ना? नाही बोलणार. टोचून टोचून बोलण्यात ती पटाई ते माहितीये ना तुला. आता ह्याचा विचार करू नकोस. पण अक्षय आणि अमृताला पूजेला बसण्यापासून कसं वाचवता येईल ह्याचा विचार कर. हे सगळं मला एकटीला सुचणार नाही हो माई. आपल्या सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल काय करायचं ते. हो ग, आपण आधी या विषयावर अक्षय आणि अमृताशी बोलून घेऊया. तू अक्षय आणि अमृताला बोलावून ये आमच्या खोलीत बसू आपण. चले लवकर.
अक्षय का वागतो असतो असा कालपासून? तेव्हा तुझ्या अशा वागण्याने गोष्टी माझ्यासाठी कठीण होत आहेत. तुला काय वाटतं अमृता, सगळं माझ्यासाठी सोपं आहे? हक्कांच बोलणं, तुला नटवणं, चूक असो चुकामुक असो पण मनाचे घुमायला लागलंय ना, ते मी लपवून नाही ठेवू शकत आणि किमान तुझ्याशी तरी मी खोटं बोलू शकत नाही. अक्षय पण तुला माहिती आहे ना की यार अशा तुझं लग्न झालंय, तिच्या बाळाचा बाबा होणारच ना तू. माझ्यासाठी तुझ्या मनात कोणती कोमल जागा ठेवू नको. हे सगळं सांगणं फार सोपं आहे अमृता. लग्न करायचं नव्हतं तरी पण लग्न झालं ते बरोबर नाहीये. एकत्र राहायचं हे समजायला लागलं पण नवरा राहू शकत हे बरोबर नाहीये. तुझा क्यू सारखा इन्सल्ट करते, टाकू तुला घालून पाडून बोलते, बरोबर आहे? तुझ्या घरातून जाऊ नये असं मला वाटतं पण ते बरोबर आहे? नाही ना. आणि आता आपलं हे जे काय नातं आहे, आपलं जे काय चाललंय ते बरोबर आहे? काय चूक काय बरोबर हे आता कळायला लागलंय पण आता काहीच होऊ शकत नाही. मग आता काय करायचं अमृता, हे सगळं बरोबर? अक्षय अमृता जरा आज चला, माईंना तुमच्याशी जरा बोलायचंय. हसण्याची गोष्ट आहे काही अक्षय? सॉरी नाही तर काय ग माई, सगळं कॉमेडीच चाललंय ना. हाती झालं आणि हसू आलं असं झालंय माझं. पपेट झालो होत का आम्ही? कुणी काही सांगा आणि आम्ही नाचावत असो. मलाही हौस नाही या गोष्टीची आणि मी तेव्हाच तुम्हाला सगळ्यांना सांगत होते की मी फोन करून कळवून टाकते त्यांना येऊ नका इथे म्हणून. पण सगळ्यांनी मिळून ठरवलं ना हे, मग आता आपल्याला निभवायला हवं की नाही? मला माहिती तुम्हाला दोघांना याचा खूप त्रास होतच असणार पण जाऊ दे, आपण हे सगळं बंद करून टाकूया आणि अक्कांना खरं काय ते सांगून टाकूया, मग तर झालं.
अक्षय प्लीज ना, हे बघ हा वसाच घेतल्यासारखा आहे ना आपण, असं नाही अर्धवट आपण टाकू शकत. अगं पण अमृता, पूजा वगैरे करायची म्हणजे तुम्हाला पूजेला बसायला लागू नये म्हणूनच एवढं सगळं करते ना. नाही बसू देणार मी, एवढा तरी विश्वास ठेव माझ्यावर. पण पटेल असं कारण शोधायला लागेल ना आपल्याला. आणि पूजा तुम्हा दोघांसाठी घालतात अक्का, म्हणजे पूजेला तुम्ही दोघांनीच बसावं अपेक्षितच असणार ना. सॉरी मॅम, मी पूजेला न बसण्यासाठी काय कारण शोधणार. तेच तर सुचत नाही ना, शोधावं लागेल ना आपल्याला. म्हणजे असं काही केलं तर तुमच्या दोघांपैकी कुणाला कुणाला बरं नाहीच झालं तर मग जबरदस्ती करताच येणार नाही पूजेला बसण्याची. म्हणजे आजारी पडायचं काय उपयोग नाही आई. अगं हक्कांकडे 50 औषध आहेत जडीबुटीवाले, त्यातली एक जडीबुटी खायला घालतील एका मिनिटात बरं. आपण काहीतरी असं तापा बिपाच बघितलं तर हा, काखेत जर कांदा ठेवला ना तर अंग गरम होत, म्हणजे थर्मामीटर मध्ये ताप दिसतो पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं नसत. काय झालं माई, म्हणजे माझ्याकडे असं का पाहताय तुम्ही? अहो म्हणजे मी काय बतावणी नाही करत आहे, मला फक्त माहिती असलेली युक्ती मी सांगितली बस. विनोदच झालाय सगळा, पण आता करायचं काय? हे आपल्या चौघांनाच माहिती आहे का बाकीच्यांना कळलंय? सगळ्यांना कळलंय. हो मदत नाही सांगा की आजारी पडण्याबद्दल मौलिक सल्ले द्या, खास करून आपल्या वसुधा काकूंना. मी करतोय ना, मी आधी घेतलं होतं करायला. ठीक आहे मग कर, तिकड नाही कर. ही अक्का नाही येत नाही इथे. आता येणार की नाही ते मला माहित नाही, आता नाही येत ना, है ना? I know. एक मिनिट, एक मिनिट, तुझं ठरलं होतं मग तू मला मला म्हणाला होतास नाही एक मिनिट. मी एक मिनिट, तू पडलीस नाही आता तू मला म्हणालास ना. नाही एक मिनिट, आजारी कोणी पडायचंय ना ते तुम्ही दोघं ठरवा, पण आजारी एकालाच पडायचं त्यामुळे आईस्क्रीमही एकालाच खायला मिळणार आहे. आणि हे बघा, आईस्क्रीम इतकं खायचंय ना की त्यामुळे सर्दी खोकला झाला पाहिजे आणि आणि खूप ताप आला पाहिजे. ओके मीच खाणार मी. एक मिनिट, परत तू त्या डिस्कशन वर येतो. एक मिनिट, पण मग तू म्हणालास ना की मी आजारी पडणार. तू मला म्हणालास की मी आज तुला तुझं काय म्हणणं मला पुढे ना आजारी यावेळेस. हे बघ तिचं म्हणणं आहे की खरं
तिचं म्हणणं ताप आला पाहिजे म्हणजे खरंच आजारी पडायचंय. ए वहिनी, ए जाऊ दे ना, आपल्याला आईस्क्रीम खाण्याशी मतलब. तू पण घे. सुख सुख है. वाह वाह वाह. पण डिसाइड करूया ना रे अक्षय. काय आणि ठरव तरी, कोणी आजारी पडायचंय? दोघे जण आईस्क्रीम खातोय, दोघांनी आईस्क्रीम खाल्लं तर दोघेही आजारी पडू ना, किंवा पडणारच नाही मग. काय घेणं देणं पडलं, मला आईस्क्रीम खायचंय, खाऊ. नाही रे, पण कळत नाहीये का तुला, आपण दोघेही आईस्क्रीम खातोय. अरे हा, बरोबर आहे तुझं म्हणणं. म्हणजे आपण लोक पण खातोय. जर समजा आपल्या की कोणी आजारी पडला नाही तर पूजेला बसावं लागेल. म्हणून आईस्क्रीम खा, खाऊ आता आता. अक्षय प्लीज.